स्त्रियांना ज्ञानगंगेच्या मुख्य प्रवाहात आणणारी ज्ञानमाता म्हणजे सावित्रीबाई फुले. डॉक्टर स्नेहल पाटील यांचे प्रतिपादन पडलीहाळ येथे ज्योत प्रबोधनाची गरज काळाची दृढ संकल्प या कार्यक्रमाचे पुष्प पहिले संपन्न. आजच्या आधुनिक काळात मुलांच्या प्रबोधनापेक्षा त्यांच्या पालकांचे प्रबोधन होणे गरजेचे असून हे मुलांच्या मध्ये उत्तम पद्धतीचे संस्कार रुजवण्यासाठी पालकांच्या मध्येच खऱ्या अर्थाने प्रबोधन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉक्टर स्नेहल पाटील यांनी केले. त्या पडलीहाळ येथे सावित्रीबाई फुले यांच्या 192 जयंतीनिमित्त ज्योत प्रबोधनाची गरज काळाची दृढ संकल्प कार्यक्रमाच्या पुष्प पहिले या कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होत्या. तर या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य कुमार कांबळे हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बोर्डचे अनावरण करण्यात आले. यानंतर प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. बुद्ध वंदना कपिल कांबळे यांनी सांगितले. यानंतर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक सुशांत कांबळे यांनी केले. पुढे बोलताना व्याख्यात्या डॉक्टर पाटील म्हणाल्या, आजच्या मोबाईलच्या जगामध्ये महिला अंगाई गीत देखील गाणे विसरले आहेत. महिलांच्या जीवनामध्ये बदल घडण्यासाठी परिवर्तन घडण्यासाठी खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले. करते आणि माझे विचार मांडते. ज्योत प्रबोधनाची गरज काळाची अगदी बरोबर आहे. का प्रबोधनाची गरज आहे हे तुम्ही आम्ही जाणलं पाहिजे. पावला पावलाला आज आपल्याला जाणवतं खरंच गरज आहे. जेव्हा आपण आपल्या घरात सुद्धा पाहतो जाणवतं की आपली मुलं आपलं ऐकत नाहीत. का ऐकत नाहीत? कारण ती मुलं अनुकरण प्रिय असतात. आपण कुठं कमी पडतो का? त्यासाठी प्रबोधन गरजेचं आहे. पहिलं आपलं प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि आपल्या विचारातून कृतीतून मुलांनी ते अनुकरण केलं पाहिजे. आज पहिलं पुष्प आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हे आयोजित केलेलं आहे. जसं माझ्या बंधूंनी सांगितलं की त्या काळामध्ये ज्या काळामध्ये समाजामध्ये जातीय तपसरलेली होती आम्हाला अधिकार नव्हता. मी आम्हाला म्हणते कारण समाज चार वर्णामध्ये विभागला गेला होता हे आपल्याला माहीत आहे. सूत्र म्हणून ज्यांची गणना केली गेली त्या आपण आया बहिणी. आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. शिक्षण तर फार लांबची गोष्ट होती. अशा या सनातनी लोकांच्या समाज व्यवस्थेमध्ये एक क्रांती सूर्य उगवला आणि तो क्रांती सूर्य म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. पहिल्यांदा त्यांचं जर आपण चरित्र पाहिलं तर असं आढळून येतं की ती त्यांनी ठरवलं राजकीय स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देश मुक्त केला पाहिजे. पण जेव्हा त्यांनी समाजरचना बघितली आणि त्यांनाही अनुभव आला एका मित्राच्या वरातीमध्ये जातीतेमुळे विटाळ झाला म्हणून त्यांना वरातीतून हकलून देण्यात आलं आणि तेव्हा त्यांनी ठरवलं राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार त्यांनी प्रयत्न सुरू केला. अरे माणसं एकसारखी आहेत. मी जातीयता एवढी आली कुठून? ज्या जातीयते ना माणसाला माणूस म्हणून जगण्याचं नाकारलं. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. डॉक्टर आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे म्हणाले, पडलीहाळेतील भीमसैनिकांनी सुरू केलेला हा उपक्रम सर्व भागात सुरू झाल्यास सर्व महापुरुषांची मानव कल्याणकारी विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचे सांगितले व या प्रबोधनाच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. एक संस्कारशील पिढी, एक प्रबोधनाची पिढी निर्माण होईल का? माझं एक स्वप्न आहे की निपाणी परिसरातील प्रत्येक तरुणांच्या मध्ये, मुलांच्या मध्ये फुले शाहू आंबेडकर हे विचार जे आहेत ते क्रांतीच्या रूपाने यावं. आणि मी गेल्या वर्षापर्यंत अतिशय म्हणजे निराश होतो, परंतु ती निराशाची झरमट या पडल्याकरमधल्या स्वाभिमानी भीमसैनिकांनी पूर्ण केलेलं आहे. मला खात्री आहे की आम्ही जे प्रबोधनाचे बीज आम्ही लावलेलं आहे 27 वर्ष, त्या बीजाचा अंकुर फुटून या ठिकाणी या पडल्यामध्ये अंकुर फुटलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला एकच सांगतो की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांच्याकडून इतकं सुंदर ज्योत प्रबोधनाची गरज काळाची दृढ संकल्प. आयुष्यामध्ये माणसं पैसे मिळवायचा दृढ संकल्प करतात, नोकरी मिळवण्याचा दृढ संकल्प करतात, परंतु इथं या ठिकाणी विचाराचं ज्योत जी आहे ती ज्योत पेटवून समाजातल्या प्रत्येक लहान मुलांना
या प्रसंगी या कार्यक्रमास पडलीहाळ येथील संयुक्त आंबेडकर नगर येथील सर्व समाज बांधव महिला युवक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कांबळे यांनी केले तर आभार रवी कांबळे यांनी मानले.